मेथीचे कटलेट्स करण्यासाठी इथे मी साधारण दोन कप मेथी घेतली आहे ती स्वच्छ निवडून आपल्याला घ्यायची आहे व धुवून घ्यायची आहे व त्यानंतर सुरीच्या साह्याने अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक वाटी पोहे स्वच्छ पाण्यात धुवून त्यानंतर आपल्याला भिजत ठेवायची आहे त्यानंतर एका बोलमध्ये आपल्याला दोन बटाटे घ्यायचे आहे इथे मी बटाटे हे मध्यम आकाराचे घेतले आहेत तुम्ही अशा प्रकारे बटाटे स्मॅश करून घेऊ शकतात किंवा मग किसनीच्या साह्याने देखील किसून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला इथे भिजत ठेवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालायची आहे त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून घेतले आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून लाल तिखट घातला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहे त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे व त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली आहे त्यानंतर दोन चमचे तीळ घातले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व अगदी थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे व त्यात शेवटी आपण अर्धा वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घालणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे कटलेटचं पीठ मळताना आपल्याला इथे पाण्याचा वापर न करता हे पीठ मळायचं आहे इथे आपण उकडलेला बटाटा व पोह्यांचा वापर केला आहे त्यातच आपल्याला हे सर्व एक मिश्रण एकत्र करून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे सांगितलेलं प्रमाण हे अगदी अचूक आहे चांगल्या प्रकारे आपला हा इथे कटलेटचं डव तयार होतो तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा वापर न करता छान असं कटलेटचं पीठ मळून घेतलं आहे आता आपल्याला हाताला तेल लावायचं आहे व हव्या त्या आकारात आपल्याला कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी कटलेट कटरचा देखील वापर करून वेगवेगळ्या आकाराचे कटलेट्स तयार करू शकतात इथे मी गोल आकाराचे कटलेट्स आता तयार करून घेत आहे तुम्ही इथे लक्षात ठेवायचे आहे की कटलेट्स करताना फार जाडही ठेवायचे नाही किंवा फार पातळही करायचे नाही कटलेट्स हे मीडियम साईजचेच आपल्याला करायचे आहे म्हणजे ते तेल छान शिजले जातील आता अशा प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले इथे सर्व कटलेट्स तयार झाले आहेत आता हे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करणार आहोत तुम्ही डीप फ्राय देखील करू शकतात इथे एका पॅन मध्ये मी साधारण मोठे तीन चमचे भरून तेल घालून घेतलं आहे तेल आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅस हा मिडीयम ठेवायचा आहे त्यानंतर तयार झालेले कटलेट्स आपल्याला मीडियम गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता कटलेट्स हे पलटवताना अजिबात घाई न करता आपल्याला एक बाजू पूर्ण शॅलो फ्राय झाल्यानंतरच ते पलटी करायचे आहे तुम्ही आधी जर कटलेट्स पलटे पलटी केले तर ते तुटू शकतात इथे बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन रंग या कटलेट्सला आला आहे अगदी छान असे आपले हे कटलेट्स एका बाजूने फ्राय करून तयार आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील आपण हे कटलेट्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत इथे बघू शकता दुसरी बाजू देखील अतिशय चांगल्या प्रकारे शॅलो फ्राय झाली आहे अशा प्रकारे आपले हे कटलेट्स आता तयार आहेत आता आपण कटलेट्स हे काढून घेणार आहोत अगदी झटपट होणारी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे मुले मेथीची भाजी खाण्यासाठी कंटाळा करतात अशा प्रकारे पौष्टिक असे हे कटलेट्स तुम्ही मुलांना तयार करून दिले तर ते आनंदाने खातील तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा अशा प्रकारे अगदी क्रिस्पी असे आपले हे कटलेट्स तयार आहेत तुम्ही इथे आवाज ऐकू शकतात अगदी छान असे क्रिस्पी हे कटलेट्स झाले आहेत आतून देखील तुम्ही या कटलेट्सचं टेक्चर बघू शकतात अगदी हलके फुलके व आतून सॉफ्ट व वर वरतून कुरकुरीत असे आपले हे कटलेट्स तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद